यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे 1.5 लाखांच्या मताधिक्यानं निवडून आलेल्या होत्या. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची लढत ही अटीतटीची होणार असं वाटत होतं, मात्र सुप्रिया सुळेंनी मोठा विजय मिळवला. तर त्यांच्याकडून बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांना नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत पाहूया. आम्ही खासदार जे आमचा निवडून दिले आहे, या खासदारने केंद्रामध्ये बांधलं पाहिजे. दुधाला बाजार नाही, शेतीमालाला बाजार नाही, आणि मटेरियलचं दर एकदम हे जळ गेलेलं इथं. या आम्हाला दुधात मालामध्ये काही परवडत नाही, तर ही आमच्या खासदारांनी केंद्रामध्ये बांधलं पाहिजे की बाबा शेतकऱ्यासाठी काहीतरी तुम्ही थोडं हे करायला पाहिजे. आणि कर्जमाफी देतो म्हणलं होतं, ते कर्जमाफ आम्हाला दिलेलं नाही. महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे, त्यासाठी महिला सुरक्षा कायद्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. देशात महागाई वाढते आहे, ती कशी नियंत्रणात येईल हे त्यांनी बघितलं पाहिजे. एक शेतकरी महिला म्हणून शेतीमालाला हमी भाव द्यावा ही माझी अपेक्षा आहे. जे एज्युकेशन सिस्टीम आहे ती प्रॅक्टिकल ओरिएंटेड असली पाहिजे, थिओरिटिकल बेसवर नसली पाहिजे. कारण नुसतं वाचायचं आणि तेच रट्टा मारून परत पेपरमध्ये लिहायचं, त्यात काय अर्थ मला वाटत नाही. तर जे आपण शिकलेलो आहे पेपरामध्ये, तर ते आपण प्रॅक्टिकली आपण अप्लाय केलं पाहिजे. अशा दृष्टिकोनाने माझं म्हणणं आहे की माझी मागणी आहे की त्यांनी सिस्टीम बनवली पाहिजे. बारामतीत वाढलेली बेरोजगारी, मुलांना काम नाही आहे, रोजगार नाही आहेत. बरीच मुलं MPSC कडे ओढली जात आहेत, UPSC कडे ओढली जात आहेत. पण आपण बघतोय तर MPSC च्या परीक्षांमध्ये सुद्धा तारतम्य नाही आहे, परीक्षा वेळेवर होत नाहीत. UPSC चं पण आपण बघतोय, तसे स्टाफ सिलेक्शन असेल. परवा दिवशीच आपण जर गोष्ट बघितली तर पेपर फुटीचं प्रकरण झालं, त्यात मुलं नैराश्यात चालले आहेत. तर खासदारांनी आमची एवढीच मागणी आहे की याबद्दल संसदेत आवाज उठवला पाहिजे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.